अजित पवारांनी की विश्वास व्यक्त करणं माझ्या दृष्टीने याला काय किंमत आहे? त्यांनी कितीही प्रयत्न केले, अंबुजा सिमेंटची भिंत तुटेल पण आमची युती कोणीही तोडू शकत नाही. मला वाटतं की अशी असत्य माहिती देऊ नका. मी स्वतः काल पंकजा ताईंशी बोललो, पंकजा ताई मग म्हणाल्या की चॅनल स्वागत, माझ्या वाक्याचा जो अर्थ आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतात, भाजप सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि आदरणीय बाळासाहेब थोरात म्हणाले की काँग्रेसचे दरवाजे उघडे आहे, त्या दरवाज्यातून पंकजा ताई आत येणार नाही, पण काँग्रेसमध्ये ज्यांचा जीव गुदमरतोय ते मात्र हा विश्वास कोणा सायंटिस्टनी व्यक्त केला नाही, हा विश्वास एखाद्या प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टरनी केला नाही, हा विश्वास कोणा इंजिनियरनी केला नाही. सत्तेसाठी काही पण योज खुर्ची पाहिजे अशा नेत्यांनी व्यक्त केला, यांच्याकडून काय अपेक्षा आहे? अजित पवारांनी की विश्वास व्यक्त करणं माझ्या दृष्टीने याला काय किंमत आहे? वाईट असेल तिथे कारवाई झाली पाहिजे. घटना कोणतीही असो त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ती तपासलीच पाहिजे, याबद्दल वाद कसा असू शकतो? शेवटी कायदा हा पक्ष जात धर्म रंग वंश वय उंची वजन याचा विचार करत नाही. कायद्याच्या समोर बाजू सत्याची आहे की असत्याची आहे, बाजू कायद्याची आहे की गैरकायद्याची आहे, एवढंच तपासून. मित्र भास्कर जाधव असं म्हणतात की शिंदे डावडून भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेच्या असा आहे. काही लोकांचा हा एक नवीन धंदा झालाय आग लावण्याचं काम करण्याचा. त्यांनी कितीही प्रयत्न केले, अंबुजा सिमेंटची भिंत तुटेल पण आमची युती कोणीही तोडू शकत नाही. मला वाटतं की अशी असत्य माहिती देऊ नका. मी स्वतः काल पंकजा ताईंशी बोललो, पंकजा ताई मग म्हणाल्या की चॅनल स्वागत, माझ्या वाक्याचा जो अर्थ आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतात, भाजप सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि आदरणीय बाळासाहेब थोरात म्हणाले की काँग्रेसचे दरवाजे उघडे आहे, त्या दरवाज्यातून पंकजा काही आत येणार नाही, पण काँग्रेसमध्ये ज्यांचा जीव गुदमरतोय ते मात्र या लोकशाहीच्या हवेमध्ये बाहेर येईल.